नमस्कार मित्रांनो आज आपण बीड जिल्ह्यातील कपिलधार या ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत तर आज आपण आलो हो। आहोत कपिलधार या ठिकाणी तर बघा कपिलधारचा हा जो रस्ता आहे अतिशय वळंदार असा हा रस्ता आहे तर या रस्त्याने जाणे म्हणजे अतिशय जीव हात मुठीत धरून आपण चाललो आहोत कपिलधारच्या दिशेने तर श्रीक्षेत्र कपिलधार हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील एक अविस्मरणीय निसर्गरम्य असं ती तीर्थक्षेत्र आहे तर आपण आता या ठिकाणी पहिला जो धबधबा आहे त्या ठिकाणी आलो आहोत आणि हे आमचे सहकारी मित्र आहेत तर तुलसी विवाहाच्या दिवशी या ठिकाणी यात्रा भरत असते आणि यात्रेच्या वेळी अशी भरपूर अशी गर्दी असते मात्र आता सध्या करोना असल्याकारणाने या ठिकाणी आपल्याला खूप प्र कमी प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे तर बघा हा जो धबधबा दब आहे अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि हा जो धबधबा दब पडणारा आहे हा माणसाचं मन वेधून घेणारा असा हा दहा मीटर लांबीचा हा धबधबा आहे बघा या ठिकाणी जे भावीभक्त आलेले आहे त्यांना पोहण्याचा मोह या ठिकाणी आवडता आला नाही आणि ते या ठिकाणी या नदीपात्रामध्ये पोहत आहेत या धबधब्याचा दब आनंद घेत आहेत आणि आता आपण चाललो आहोत हे तीर्थक्षेत्र दीड जिल्ह्याच्या दक्षिणेस एकोणीस किलोमीटर मांजरसुंबा व तिथून दीड किलोमीटर छोट्या छोट्या टेकड्यांच्या दरीत दहा मीटर उंचीवरून पडणाऱ्या धबधब्याच्या पायथ्याशी बसलेली आहे आणि आपण आप बघत असाल एक एकदम असं आस छान असं आपल्याला निसर्गरम्य वातावरण ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि आपण बघत आहात मांजरसुंबा हे गाव बीड जिल्ह्यापासून जवळपास एकोणीस किलोमीटर असं अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी कपिलधार तीर्थक्षेत्र आपल्याला बघत आहे आता आपण हे कपिलधार या ठिकाणी मंदिराच्या जवळ आलो हो। आहोत बघतो बा आपण की गर्दी जी आहे ही गर्दी आपल्याला भरपूर असे दिसत आहे भाविक भाविक भक्त या ठिकाणी भरपूर असे या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आता मंदिराच्या दिशेने आपण आलेलो आहोत समोर आपल्याला मंदिर दिसत आहेत भक्त मंदिराच्या दिशेने जात आहेत आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत श्री संत शिरोमणी महाराज मनमोस्वामी महाराज यांचं त्यांचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ पंधराशे एकसष्ट ते सोळाशे एकतीस असा होता त्यांचे वडिलाचे नाव लिंग शिवलिंगस्वामी तर आईचे नाव पार्वतीबाई होते पत्नी उभयपती हे अत्यंत श्रद्धावान शिवभक्त होते आता आपण या ठिकाणी मंदिरामध्ये आलेलो आहोत आपल्याला अत्यंत सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत करोनाचा काळ असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये गर्दी दिसत आहे खूप कमी लोक या ठिकाणी आलेले आहेत तरीही भरपूर असे लोकांची ओढ मनातून जीवातून होत आहे येण्याची पण नाविलाज आहे आपण आता मंदिराच्या समोर उभे आहोत महाराजांची समाधी आपल्याला दिसत आहे आपण बघू शकता आपल्याला गेट बंद असल्यामुळे गर्दी होऊ नये यासाठी गेट बंद आहे आता आपण समोर मंदिराच्या समोरचा जो नजारा आहे तो नजारा बघत आहात किती सुंदर असं वातावरण आहे शिववाचून आहे कोण विठ्ठल विठ्ठल मस्तकी शिवजानं अशा प्रकारचं हे वातावरण असे सांगून प्रत्यक्ष विठ्ठलमूर्तीच्या मस्तकावर असलेले शिवलिंगीचे शिवलिंगाचे दर्शन अनेक भक्तांनी करून घेतले तर असा सुंदर असा नजारा असा धबधबा आपण बघत आहात किती सुंदर असं पाणी वरून पडत आहेत आणि भक्त याचा पूर्ण आनंद घेत आहेत खूप असं सुंदर वातावरण आहे एकदा आलं तर पुन्हा पुन्हा यावं अशी इच्छा या ठिकाणी होते आणि सारखे भक्त या ठिकाणी येत येत असतात खूप दुरून दुरून लोक या ठिकाणी स्वामीजींच्या दर्शनासाठी येत असतात तर हा जो दरवाजा आहे हा दरवाजा आता बंद झालेला हा वर जाण्याचा मार्ग होता पण आता हा काही काळाने बंद, बंद का कारणाने बंद केलेला आहे आणि आता आपण मंदिराच्या पुन्हा बाहेर आलेलो आहोत आणि बाहेरचा आपल्याला नजारा या ठिकाणी दिसत आहे समोरचे आपल्याला दिसतंय हे या ठिकाणी मंगल कार्यालय आहेत आणि त्या ठिकाणी लग्न समारंभ होत असतात बघत आपण या ठिकाणी सुद्धा एक लग्न झालेलं दिसतं आपल्याला ते लोक जात आहेत आणि आता आपण या ठिकाणी बीडच्या दिशेने रवाना झालेला आहोत आणि बीड कडला नजारा कसा आहे बीड कडून येताना येताना कोणतं गेट लागतं आहे त्या गेटच्या दिशेने आपण जात हो। आहोत तर असं खूप सुंदर असं टेकड्या टेकड्या दरी पाणी असं खूप छान असं वातावरण आहे भक्त येत आहेत आपण बघता आता आपण बीडकडे जाणार आहोत बीडकडला हा जो गेट आहे हा जो दरवाजा आहे हा दरवाजा बीडकडून येताना आपल्याला लागतो तर या ठिकाणी हा जो ब्रिज आहे हा बी ब्रिज मांजरसुंबा बीड या राष्ट्रीय महामार्गावरला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद